कोरोना विषाणू पनवेलकरांच्या अक्षरशः मुळावर उठलेला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत आणखीन 3 जणांचा बळी या महामारी रोगाने घेतला, त्यामुळे मृतांची संख्या 45 जाऊन पोहोचली आहे. नव्याने 44 रुग्णांची नोंद झाली असून आता हा आकडा 1000 वर पोहोचला आहे. पेंदर या गावात एका कुटुंबातील 8 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर कामोटे वसाहतीतील एका घरात 4 जण बाधित झाले आहेत. तर पनवेल ग्रामीणमध्ये नव्याने 7 रुग्णांची नोंद झाली, त्यामध्ये पनवेल शहरात भाजी विक्री व्यवसाय करणारा विक्रेता संक्रमित झालेला आहे, त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांना एक प्रकारे धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कोपरखेडणे पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला संसर्ग झालेला आहे. जेनपीटी येथे काम करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. 5 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. निळकंठ प्रेस्टीज सोसायटी येथील 57 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 7 शाह हाईट सोसायटीतील 43 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 10 सी क्वीन पॅराडाईज सोसायटीतील 23 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 4 वास्तुआंगण सोसायटीतील 57 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 20 पार्क क्यू बिल्डिंग येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. कळंबोली सेक्टर 19 निळकंठ हाईट्स सोसायटीतील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. कळंबोली गाव पाटील आळी येथील 30 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली देवीचा पाडा येथील 26 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पन्नास सेक्टर 4 श्री सिद्धिविनायक आर्केड सोसायटीतील 62 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 17 सिमरन रेसिडेन्सी येथील 52 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 4E KL4 बिल्डिंग नंबर 101 येथील 52 एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 5 पल्लवी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कामोटे सेक्टर 18 सुप्रिया सोसायटी येथील 51 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 20 अरिन्यून सोसायटी येथील 43 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 8 अष्टम सोसायटीतील एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कामोटे सेक्टर 22 साई मिरेकल सोसायटी येथील 3 एक मुलगा कोविड-19 पॉझिटिव्ह आलेला आहे. कळंबोली सिद्धिविनायक सोसायटी येथील 44 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 6 गणेश कृपा सोसायटी येथील 33 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 3E KL6 बिल्डिंग नंबर 13 येथील 44 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तुळजा फेस 2 सेक्टर 16 आस्था पॅलेस येथील 28 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 5 मयुरी सोसायटी येथील 23 एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 5 आदिराज गार्डन सोसायटी येथील 5 एक मुलगा कोविड-19 पॉझिटिव्ह आलेला आहे. तुळजा रोहिंजन येथील 31 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तुळजा पेंदरगाव येथील एकाच कुटुंबातील 8 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. कामोटे सेक्टर 9 कहन सोसायटी येथील 30 एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 7 चॅनल नेक्स्ट सोसायटी येथील 32 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल साईनगर अपटाऊन एव्हेन्यू सोसायटी येथील 32 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 13 8 साळ 78 येथील 45 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 15 प्रजापती सोसायटी येथील स्पेगेटी बिल्डिंग येथील 69 एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये सुकापूर न्यू कार्तिक बिल्डिंग डी वी येथील 46 पुरुष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. संबंधित रुग्ण जेएनपीटी उरण येथे नोकरीस आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पारगाव येथील 56 पुरुष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती स्थानिक ठिकाणी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करते. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. सुकापूर शिव कॉम्प्लेक्स तालुका पनवेल येथील 58 पुरुष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती MIDC तुर्भे येथे लोडिंगचे काम करते. कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. सुकापूर साई अमृत बिल्डिंग रूम नंबर 1 येथील 20 पुरुष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती भाजी विक्रेता म्हणून पनवेल येथे व्यवसाय करते. स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. उलवे मेगा स्वास्थ्य बिल्डिंग रूम नंबर 801 सेक्टर 17 येथील 33 पुरुष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती कोपरखेडणे ते पोलीस विभागात नोकरीस आहे. कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. उलवे शिव आराधना सोसायटीतील 39 पुरुष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती अकाउंट मॅनेजर आहे. कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
खेळणे येथील 27 वर्षीय पुरुष व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती असाही इंडिया कंपनीमध्ये काम करीत आहे. संबंधिताला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. 3 जणांचा मृत्यू. कळंबोली सेक्टर 4 पल्लवी सोसायटी येथील 63 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्तीचे दुःखद निधन झाले आहे. या व्यक्तीला आधीपासूनच हृदयविकाराचा आजार होता. नवीनपणे सेक्टर 18 सिडको कॉलनी E23 येथील 64 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खारगड सेक्टर 4 येथील 76 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली होती. या व्यक्तीचा बळी गेला आहे. सदर व्यक्तीला आधीपासूनच हृदयविकाराचा व कॅन्सरचा आजार होता. पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोटे 17, कळंबोली 10, पनवेल 4, खारगड 3 आणि नवीनपणे 2 अशा एकूण 36 जणांना रुग्णातून डिस्चार्ज देण्यात आला. तर ग्रामीणमधून सुकापूर 1, उसरली 3, भोकरपाडा 1 अशा 5 रुग्णांना रुग्णातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.